कोकणात आज पहाटे पहाटे दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली आहे। त्यामुळे संपूर्ण तळ कोकण धुक्यामुळे हरवून गेलेलं पाहायला मिळालं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश सर्वच भागात सकाळच्या वेळेत हे चित्र दररोज पाहायला मिळत आहे। वाढलेल्या थंडीमुळे तळ कोकणामध्ये पर्यटकांची पावलं वळायला सुरुवात झाली। ही दृश्य आहे तळ कोकणातली। या ठिकाणी धुक्याची दाट चादर पाहायला मिळतीये। तर सिंधुदुर्गमध्ये ही दृश्य आपण बघतोय। कोकणात थंडीचा कडाका वाढलेला आहे आणि त्यातच धुक्याची चादर पसरलेली सुद्धा पाहायला मिळते। त्यामुळं आपसुकच पर्यटकांची पावलं इथं बळायला सुरुवात झालेली आहे। कोकणात पुन्हा थंडीचा कडाका वाढलाय।